नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या कोल्हापुरी आस्वाद या यूट्यूब चॅनेलवरती. आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण पाहूया भोप्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या. यासाठी आपण एक पिकलेला भोपळा जो असतो त्याचा उपयोग करणार आहोत. त्या घाऱ्याच्या पटकन होतात, कमी साहित्यात होतात आणि चवीला खूप स्वादिष्ट अशा लागतात. त्यामुळे चला तर सुरू करूया आपण आजची रेसिपी. इथे मी एक अर्धा किलो गूळ घेत आहे, अर्धा पिकलेला भोपळा आणि गव्हाचं पीठ हे मेन साहित्य लागणार आहे. त्यामध्ये ॲडिशनल जर तुम्हाला वेलची फूल वगैरे घालायची असेल ते घालून घ्या. इथे सर्वप्रथम आपण भोपळा हा किसून घेत आहोत. किसणीने चांगला बारीक किसून घेतल्यानंतर भोपळा एका पातेल्यामध्ये टाकायचा आहे. ते सर्व किस नंतर थोडा वेळ हलवल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड आणि सुंट. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हे घालावंच वाटत असेल तर घालू शकता, जर याची अशी आवश्यकता नाही की घातलंच पाहिजे असं. हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर आपण चांगलं त्याला परतून घेत आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. इथे अर्ध्या भोपळ्याला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गूळ पण चांगला आपण बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल. त्यानंतर तो त्या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करत आहोत. हे मिक्स मिश्रण सगळं मिक्स करून मंद आचेवरती असं परतून घ्यायचं. ते आपण आता हे परतून घेत आहोत. आता हे परतत असताना आपल्याला गॅस जास्त फास्ट किंवा जास्त स्लो ठेवायचा नाही आहे. गॅसची फ्लेम ही मंद मीडियम आचेवरती आपण ठेवणार आहोत. एक साधारण 5 मिनटं हे असं गॅसवरती शिजू द्यायचं आहे. यामध्ये भोपळा पटकन शिजतो किसून घेतल्यामुळे आणि गुळही बारीक केल्यामुळे आपण पटकन शिजतो. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. आपण आता हे पाहू शकता 2 मिनटानंतर साधारण असं मिश्रण तयार झालेलं आहे. याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता हे मिश्रण साधारण 5 मिनटानंतर असं पातळ असं होतं. आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेत आहोत. हे थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना त्याच्यामध्ये पीठ आपल्याला ॲड करायचं नाही, त्यामुळे घाऱ्या या कडक होतात. हे थोडं थंड करून घ्यायचं. साधारण 5 मिनटाने हे थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ ॲड करत आहोत. आता गव्हाचं पीठ घेताना आपण जसं अंदाजे घ्यायचं आहे, जेवढं आपलं मिश्रण असेल साधारण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला गव्हाचं पीठ लागतं. याच्यामध्ये पाणी ॲड न करता ह्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की ती छान प्रकारे हे मिक्स होत आहे. जास्त काही आपल्याला मळायला किंवा ॲड करायची गरज लागत नाही आहे. पीठ हे थोडं थोडं घेऊन पीठ मळायचं आहे. एकदम तुम्ही पीठ टाकलं तर तुमचा अंदाज चुकू शकतो आणि ही कणिक घट्ट मळली जाऊ शकते. त्यासाठी लागेल तसं थोडं थोडं पीठ हे ॲड करायचं आहे. आपण ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. काय होतं, जर पाणी आपण वापरलं तर त्या घाऱ्या जास्त वेळ टिकल्या जात नाहीत, खराब होतात, त्याला बुरशी येते. त्यामुळे याच्यात पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही आणि टेस्ट पण थोडी बदलते. त्यामुळे आपण इथे फक्त गूळ आणि भोप्याचे पाणी जे निघले त्याचा वापर करून घेतलेला आहे. आता इथे मी 5 मिनटं हे मिश्रण ठेवून नंतर याच्या घाऱ्या करत आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रण कसं मस्त फ्लफी असं झालेलं आहे याचा डो. आता आपण याच्यामध्ये घारी करायला घेणार आहोत. इथे मी कॉटनचा छोटासा सुती कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये मी पाणी लावून या घाऱ्या थापून घेत आहे. थापून झाल्यानंतर ह्या मी तेलात सोडत आहे. तुम्ही इथे लाटू पण शकता, पण साधारण आपलं पीठ हे जास्त कडक न ठेवल्यामुळे हे पटकन असं थापलं जातं. हे थापून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती हे खसखस किंवा तीळ टाकू शकता. असं हाताने त्याला थोडंसं तीळ किंवा खसखस लावून घ्यायची, म्हणजे ते दिसायला छान दिसतं आणि ज्यांना खसखस आवडते ते खसखस पण खाली जाते किंवा तीळ खाल्लं जातं. आपल्या शरीरामध्ये पौष्टिक असे पदार्थ जातात त्यानिमित्ताने. आता तुम्ही इथे पाहू शकता मी या घाऱ्या तळून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या तयार आहेत घाऱ्या. झटपट आणि पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आवडल्यास तुम्ही कमेंट करून सांगा.